नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्यात जोरदार पाऊस, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात पावसाची शक्यता। राज्यात उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या जोरदार पाऊस झाला। काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावांना पाणी शिरले। राज्यात उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला। काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरले तर काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले। दरम्यान राज्याच्या काही भागामध्ये शुक्रवारपासून मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। येत्या 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर शुक्रवारपासून कोकण, मराठवाडा बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, पुण्यात 2 दिवस मुसळधार पाऊस। उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून जुन्नर तालुक्याच्या बिले येथे एका 60 वर्षीय कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महिलेचा अंत्यसंस्कार विधी साचलेल्या पाण्यातच उरकण्यात आला। औरंगाबादमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रात्री अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला। या पावसामुळे ग्रामीण भागात धनाधन उडाली, लहान नद्यांना ओरड्यांना पूर आला तर पिके आडवी झाली। वर्षातला अधिक सर्वाधिक मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले। नदी नाल्यांना पूर आला, शेतात पाणी साचल्याने पिकांना फटका बसला। गावात गुडघ्याच्या वरही पाणी दिसत आहे। पूर्ण रात्र नागरिकांनी जागून काढली। मराठवाड्यात यावर्षी सर्व पावसाने सरासरी ओलांडली। हिंगोली जिल्ह्यात भल्या पहाटे सलग 2 तासापेक्षा अधिक काळ मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली। वसमत तालुक्यात कुरोंदा, डोण, वाडा, सुकळी, धाबडी, सिंधोगी परिसरात पावसाचा जोर दिसून आला। सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात हाहाकार माजला असून जलेश्वर नदीला पूर आला। परभणी जिल्ह्यात सर्वाधिक जोरदार पाऊस। परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भल्या पहाटे सर्वदर जोरदार पाऊस झाला। तालुक्यातील कुपटा येथे मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला। सेल तालुक्यातील कुपटा गाव शेजारी ओढ्याला पूर आला।